परभणीमध्ये ड्युटी करणाऱ्या दोघा शिक्षकांना पात्रीचे नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांनी शिविगाळ करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी आंदोलन पुकारले परभणीत संचारबंदी असल्याने आंतरजिल्हा वाहतुकीस परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी बंदी घातली आहे त्यामुळे जिल्ह्याच्या चा चारही बाजूनी असलेल्या सीमेवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत अशाच ढालेगाव चेकपोस्ट वर ड्युटी करणाऱ्या दोघा शिक्षकांना पात्रीने नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांनी शिबेगाळ करून मारहाण केल्याची घटना रात्री बाराच्या सुमारास घडली आहे याच्याच विरोधात तालुक्यातील अनेक शिक्षकांनी तहसीलदाराच्या विरोधात पात्री तहसील कार्यालयात घोषणाबाजी करून तात्काळ त्यांना सेवेतून बडतर्प करण्याची मागणी केली शिक्षकांची आक्रमकता पाहता नायब तहसीलदार कट्टे यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत केलं भविष्यात असं काही पुन्हा होणार नाही याची ग्वाही देऊन प्रकरण शांत केलं